घुग्गुस येथून जवळच असलेल्या उसगाव येथे गंगा दशहरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. श्री संत काशीनाथ महाराज देवस्थान येथे श्री संत काशीनाथ महाराजांची पालखी वर्धा नदीच्या तीरावर गंगा स्नान करण्यासाठी नेण्यात आली. गुरुवारी सकाळीच भजन कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. जवळपास 100 वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते, मात्र कोरोना काळात 2 वर्षे कार्यक्रम घेण्यात आले नाही. या महोत्सवाला नागपूर, यवतमाळ, चिमूर, शेगाव अशा अनेक शहरातून मोठ्या संख्येत भाविक येतात. कार्यक्रमास मोठ्या संख्येत भाविकांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग वासेकर, सचिव नामदेव ठाकरे, सहसचिव केशव काळे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण ठाकरे, देवानंद ठाकरे यांनी केले आहे. महायोगी संत काशीनाथ महाराज उसगाव इथे या उसगावच्या वाळवंटामध्ये इतकं भव्य दिव्य महोत्सव आणला. हा काशीचा महोत्सव काशीनाथ महाराजांनी उसगाव या ग्रामात आणला आणि 100 वर्षापेक्षाही आता जास्त वर्ष झाले की हा गंगा दशाहार सुरू आहे. आपल्याला दोनच नवरात्र माहीत आहे, एक अश्विन नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र. पण ज्येष्ठ नवरात्र ही नवरात्र दशमी याच्या उत्सवात करल्या जातात. ही नवरात्र म्हणजे गंगेची नवरात्र. हे फक्त हा उत्सव जो आहे तो काशीला होतो, तोच उत्सव महायोगी संत काशीनाथ महाराज यांनी या उसगाव क्षेत्रामध्ये आणला, उसगाव गावामध्ये आणला आणि या वाळवंटामध्ये नवमीला भाकरीचा लावतो, दशमीला शुद्ध दशमीला महाप्रसादाचा कार्यक्रम उसगाववासी करतात आणि या भव्य दिव्य अशा महाराजांच्या कृपेने इथे सगळी जनता जमतात आणि त्या महाप्रसाद घेतात. इथे असा हा महाराजांची महिमा आहे.